कोरोना संक्रमण रोखण्यासाठी देशातच नाही तर जगभरात लसीकरणावर भर दिला जात आहे। राज्यात यासाठी मुख्यमंत्री महोदय आणि संपूर्ण प्रशासनाशी चर्चा करून 30 नोव्हेंबर पर्यंत प्रत्येक व्यक्तीला लसीचा किमान एक डोस मिळालेला असावा अशी भूमिका घेतली आहे। मिशन कवच कुंडल या मोहिमेअंतर्गत लसीकरणासाठी जनजागृती करण्याचे काम हे घराघरात जाऊन होत आहे अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांना दिली। वैक्सीनेशन करणं म्हणजेच लसीकरण करणं हे आता जगाच्या स्तरावरचं सगळ्यांचाच अग्रक्रम आहे। भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी यांनी सुद्धा जे राज्य जिल्हे देशाच्या सरासरीच्या किंवा राज्याच्या सरासरीच्या कमी आहेत त्यांना सुद्धा थेट बोलण्याचं काम त्यांनी केलं। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आणि आरोग्यमंत्री म्हणून आम्ही सगळ्यांनी सुद्धा संपूर्ण प्रशासनाची बैठक घेऊन 30 नोव्हेंबर पर्यंत किमान एक तरी डोस महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला मिळालाच पाहिजे या पद्धतीचं आम्ही धोरण त्या ठिकाणी केलं आणि कृती करत आहोत। या संपूर्ण गोष्टींसाठी आम्ही या ठिकाणी आपले जे राज्यासाठी जर म्हणाल तर मिशन कवच कुंडल आणि देशस्तरावर जे आम्हाला सांगण्यात आलेलं आहे ते म्हणजे दस्तक घर घर या मोहिमेअंतर्गत आपण प्रत्येक आता 80% लोकांच्या पुढे लसीकरण महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे। आता जे काही उर्वरित 20% राहिलेले ते नक्कीच आव्हानात्मक काम आहे, कारण एकतर स्वतःहून येणं ते कधी कधी पसंत करत नाही, मग त्यांना एकतर गैरसमज असतो किंवा काहींना कामं असतात आणि त्यामुळे त्यांना दुय्यम महत्व वाटतं आणि काहींना मग एक वेगवेगळे माइंडचे ब्लॉक्स असू शकतात लसीकरणाच्या संदर्भात। तर हे आता काम आपल्याला मी सांगितलेलं या मिशनच्या माध्यमातून घराघरामध्ये जाऊन करावं असंच आमचा आरोग्य विभाग त्या ठिकाणी करत आहे। मला एवढंच सांगायचं आहे की त्यासाठी वेगवेगळ्या उपाय आम्ही करत आहोत। फॉर एक्झाम्पल, घराघरात जाऊन लोकांना समजावून सांगणे, गैरसमज काढणे। आता प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि कमिशनरला काय सांगितलंय की शहर असेल तर वॉर्ड वाईज जे लोक राहिले त्यांची यादी त्या वॉर्ड ऑफिसरला द्यायची, आशा वर्करला द्यायची, अंगणवाडी कार्यकर्त्याला द्यायची आणि तिने घरी घरी जायचं। ग्रामीण भागामध्ये सुद्धा आशा वर्कर, अंगणवाडी कार्यकर्ती आणि तिथला जो CHO असतो आमचा कम्युनिटी हेल्थ ऑफिसर तो सगळ्या ह्या गोष्टी करतो। यामध्ये बऱ्याचदा काय असतं की मध्ये आता आपण बघितलं की कीर्तनकार इंदुरीकर महाराजांनी काही सांगितलं की मी लस नाही घेतली, कोणी घेऊ पण नका। मी लगेच आपल्या सगळ्यांच्याच माध्यमातून म्हणजे माध्यमांनाही सांगितलं आणि लगेच त्यांनाही फोन केला, त्यांना बोललो पर्सनली। माझे त्यांचे अतिशय विश्वासाचे संबंध आहेत, त्यांना मी समजावून सांगितलं की आपल्याबद्दल एक चांगला विश्वास आहे लोकांचा, त्यामुळं ही जगामध्ये आपण सर्वदूर जे विज्ञानाधिष्ठित म्हणजे विज्ञानावर आधारित असा हा सगळा लसीकरणाचा कार्यक्रम आहे आणि या महामारीमध्ये याचा एक चांगला परिणाम आहे आणि त्यामुळे आपण याला साथ द्यावी, त्यांनी पण ते मान्य केलं। त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या धर्मांमध्ये जर कुठं काही शंका कुशंका असेल तर त्यांना सुद्धा आपण इन्व्हॉल्व्ह करतो आहोत, त्यामध्ये सहभागी करतो आहोत। कुणाला धर्मगुरूंना सहभागी करतो आहोत, कुणाला कुणाला मौलवींना सहभागी करतो आहोत। ज्या एखाद्या भागामध्ये एखाद्या गावामध्ये काही अडचण येत असेल तर त्या त्या सर्वपक्षीय लोकांना आपण सहभागी करतो। मला सांगायचा एवढाच मुद्दा आहे की यामध्ये सेलिब्रिटीज जरी कुणी येत असेल, सहभाग घेत असेल वेगवेगळ्या मार्गाने, मराठीतले असतील, हिंदीतले असतील, तर त्यामध्ये महानगरपालिका मुंबईचे जे कमिशनर आहेत त्यांनी स्वतः सलमान खानला सुद्धा विनंती केली। सलमान खानने प्रॉपर व्हिडिओ केला, तो व्हिडिओ पाठवला, त्यामध्ये त्यांनी सांगितलं की बाबा सगळ्यांनी लस घेतली पाहिजे। आता ते एक अशा पद्धतीचे जे कोणी सेलिब्रिटीज असतील, ते कुठल्या समाजाचे वगैरे नसतात, सेलिब्रिटीज हे सर्व समाजाचे लोक असतात, सर्व देशालाच प्रिय असतात आणि मला असं वाटतं की त्यामध्ये राजकारणाचा कुठलाही लवलेश सुद्धा असण्याचं कारण नाही। मला असं वाटतं की पहिल्या तारखेपासून कोविड या महामारीच्या हद्दीपर्यंत कुठेही राजकारण नको हे सर्व पक्षांनी मान्य केलेलं आहे, त्यामुळे लसीकरण हा एक कोविडचाच महत्वाचा भाग आहे आणि त्यामुळे यामध्ये सुद्धा राजकारणाचा अजिबात विषय काहीच नाही। त्यामुळे इथं पोलरायझेशन किंवा काही वेगळ्या पद्धतीनं धार्मिक विषय करणं हा सुद्धा मला असं वाटतं की योग्य नाही। ह्याला एका चांगल्या उदात्त भावनेनेच बघितलं पाहिजे, चांगल्या विचारांनीच बघितलं पाहिजे, कारण आपल्याला लसीकरणाचा कार्यक्रम पूर्ण करायचा आहे, हा त्यामागचा मुख्य हेतू आहे।